विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। ओबीसी मंत्री विजय वड्डेटीवार व अजित पवार यांनी नुसती वाहवा मिळवण्यासाठी मागासवर्ग आयोगाला 450 कोटीची घोषणा केली। वास्तवात फक्त मागे दिलेले 4.5 कोटी तेही खर्च करण्याचे आदेश आयोगाला अजून मिळालेले नाही। ना ऑफिस, ना पूर्णवेळ सचिव आणि आयोगाचे संशोधक सोलापुरात आणि आयोग पुण्यात। वड्डेटीवारांनी टक्केवारीसाठी फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली आहे। ओबीसींच्या नावावरती मंत्रीपद भूषवतात आणि फक्त प्रस्थापितांसाठी पोपटपंची करतात। आता तर हद्दच झाली। उद्याच्या 17 जानेवारीला ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची सुनावणी होणार आहे आणि त्याकरिता उद्धव सरकारने आयोगाला अंतरिम अहवाल मागितला होता, पण आयोगाने कामच सुरू झालं नाही तर अहवाल देणार कसा? आणि म्हणून दिशाभूल करण्यासाठी लगबगीनं वड्डेटीवारांनी न्यायालयामध्ये 3 महिन्याची मुदत मागणार असं जाहीर केलं। म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्रात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार, ओबीसींना आरक्षण राहणार नाही आणि प्रस्थापित ओबीसींच्या राजकीय हक्कावरती डल्ला मारणार। मी महाराष्ट्रातील तमाम ओबीसींना आवाहन करतो की तुमच्या जीवावरती लाल दिवा मिळवणारे आणि तुम्हालाच फसवणारे ओबीसी मंत्री जिथं भेटतील तिथं गाठा आणि त्यांना जाब विचारा। जय मल्हार, जय महाराष्ट्र।